नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण एक्सरसाइज 22.1 मधील क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन 1, इन हाउ मेनी सॉलिड कॉइन्स ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर एंड थिकनेस 0.2 सेंटीमीटर कैन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड मेटल क्यूबॉइड ऑफ लेंथ 33 सेंटीमीटर, ब्रेथ 18 सेंटीमीटर एंड हाइट 8 सेंटीमीटर. म्हणजे एक क्यूबॉइड आहे आणि त्या क्यूबॉइडपासून काय बनवायचे आहेत, कॉइन्स बनवायचे आहेत. मेटलचा क्यूबॉइड आहे आणि त्यापासून कॉइन्स बनवायचे आहेत. म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला याच्यामध्ये, की याचा जो व्हॅल्यूम आहे तो व्हॅल्यूम आणि हा कॉइन्सचा व्हॅल्यूम काय असेल, इक्वल असेल. आता हा जे क्यूबॉइड आहे, हे कॉइन जे आहे, कॉइनचा शेप काय असतो, हा सिलेंड्रिकल शेप असतो. कॉइनचा काय शेप असतो, सिलेंड्रिकल. म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स इक्वल्स टू नंबर ऑफ कॉइन्स इक्वल्स टू व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड, व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड डिवाइडेड बाय व्हॅल्यूम ऑफ कॉइन. आता हे युनिट जे आहे ते सेंटीमीटर 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 सगळे इक्वल आहेत. मग आता व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइडचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट, एल बी एच, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. अँड व्हॅल्यूम ऑफ कॉइन जो सिलेंड्रिकल आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर एच. आता आपण इथं व्हॅल्यूज टाकूयात. बघा आता याच्यामध्ये ही लेंथ ब्रेड हाईट आणि डायमीटर 6 आहे, म्हणजे रेडियस किती असेल मग 3, रेडियस किती असेल मग 3 बघूयात. इक्वल्स टू लेंथ 33 इंटू 18 इंटू 8. आता पाय, पाय म्हणजे काय, 22/7. मग या ठिकाणी काय करावं लागेल, त्याचं रेसिप्रोकल येईल, म्हणजे वर 7 असेल आणि खाली 22 असेल. आर, आर किती आहे, 3, म्हणजे 3 × 3 × 0.2. आता बघूयात, 11 जा 11, 11 2 जा हे 11, 3 जा हे 3 आणि हे 3 कॅन्सल झालं. 3 2 जा 6 आणि 6 3 जा 18. ठीक आहे, जे समोर आहे ते लिहूयात, 3 × 8 × 7 अपॉन खाली काय 0.2. आता हे 0.2 कॅन्सल होण्यासाठी काय करावं लागेल, इथे वर 10 मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे काय होईल या ठिकाणी, मग 2 येईल. काय होईल, 2. इथंच केलं आपण, 2 × 1 = 2, 2 × 4 = 8. आता हे मल्टिप्लिकेशन करूयात, 12 × 70 = 0 अँड 12 × 7 = 84. ऑप्शन नंबर 4, 840 कॉइन्स तयार होतील. क्वेश्चन नंबर 2, द टोटल लेंथ ऑफ ऑल एजेस ऑफ अ क्यूब इज 96 सेंटीमीटर. वॉट इज द डिफरन्स इन द नंबर्स ऑफ डिनोटिंग टोटल सर्फेस एरिया अँड द व्हॅल्यूम. म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे, एजेस दिलेत, लेंथ ऑफ एजेस ऑफ क्यूब 96. आता याच्यामध्ये आणि काय करायचं सांगितलं आहे, द डिफरन्स ऑफ द नंबर्स डिनोटिंग जे संख्या असतील सर्फेस एरिया आणि व्हॅल्यूम याचा काय करायचा आहे, डिफरन्स काढायचा आहे. आता क्यूबसाठी टोटल किती एज असतात, 12. किती टोटल एज असतात, 12. म्हणजे साईड काय होईल मग त्याची, साईड ऑफ क्यूब इक्वल्स टू, साईड ऑफ क्यूब इक्वल्स टू 96 − 12 = 8. आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल सर्फेस एरिया अँड व्हॅल्यूम. मग टोटल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला, टोटल सर्फेस एरिया, एरिया ऑफ क्यूब इक्वल्स टू काय आहे, 6 × साइड स्क्वेअर 6 × साइड 8, 8 चा स्क्वेअर काय येतो, 64 इक्वल्स टू हे किती येईल मग, त्याचा मल्टिप्लिकेशन,
सिक्स फोर जा 24 कैरी, टू सिक्स फोर जा 6 6 जा 36 प्लस 2 3 36 एंड 2 38 384 आणि आपल्याला काय काय नंबर्स ही सबट्रैक्शन करायची आहे. मग क्यूब, आता क्यूबचा व्हॅल्यूम, व्हॅल्यूम ऑफ क्यूब इक्वल्स टू काय आहे साइड क्यूब. मग 8 क्यूब किती येतो 256. देअरफोर डिफरन्स काय येईल मग 384 मायनस 256 128 इज द डिफरन्स, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 3, द वॉटर टँक विथ लेंथ 4 मीटर, ब्रेड 1.5 मीटर अँड हाईट 1 मीटर इज कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर. इफ इट इज एम्प्टीड यूजिंग अ बकेट ऑफ कॅपॅसिटी 8 लिटर्स, फाइंड हाऊ मेनी टाइम्स द बकेट शुड बी यूज टू एम्प्टी द टँक कम्प्लिटली. म्हणजे एक वॉटर टँक आहे आणि तो पाण्याने फुल भरलेला आहे आणि ते जिथं मेजर्स दिलेले आहेत लेंथ ब्रेड अँड हाईट आणि बकेटनी त्याला रिकामं करायचं आहे, तर की आणि एका बकेटची कॅपॅसिटी ती आहे 8 लिटर्स, किती आहे 8 लिटर्स, किती बकेट लागतील यूज वापरावे लागतील, किती वेळेस ते पाणी हे करावं लागेल असा प्रश्न आहे. आता आपल्याला अगोदर काय फाइंड आउट करावं लागेल की या टँकमध्ये किती लिटर पाणी आहे, या टँकमध्ये किती लिटर पाणी आहे. मग आपल्याला काय करावं लागेल व्हॅल्यूम काढावं लागेल आणि व्हॅल्यूम कशामध्ये येईल तो क्युबिक मीटरमध्ये येईल. क्यूबिक मीटर्स आपल्याला नंतर लिटरमध्ये कन्वर्जन करायचं आणि मग नंतर त्याला 8 डिवाइड करायचं. पहिल्यांदा व्हॅल्यूम ऑफ द टँक, व्हॅल्यूम ऑफ द टँक लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट 4 × 1.5 × 1 आणि हे किती येतं 6.0 क्यूबिक मीटर हे आला त्याचा व्हॅल्यूम. आणि आता तुम्हाला माहिती आहे की 1 क्यूबिक मीटर म्हणजे किती लिटर होतं ते 1000 लिटर. मग 6 क्यूबिक मीटर किती होईल ते 6000 लिटर. मग आता एका बकेटची कॅपॅसिटी किती आहे, त्या बकेटची कॅपॅसिटी 8 लिटर्स, मग किती वेळेस ती बकेट आपल्याला एक पालथी करावी लागेल, किती वेळेस वापरावं लागेल. देअरफोर नंबर ऑफ बकेट्स शूड यूज टू एम्प्टी द टँक इक्वल्स टू टोटल व्हॅल्यूम, म्हणजे किती लिटर आहे ते 6000 आणि एका वेळेस किती रिकामं होईल तर 8 लिटर, म्हणजे डिवाइड करूयात 8 × 1 = 8 आणि इथे किती येईल 8 × 7 = 56 कॅरी 4 8 × 5 = 40 0 750 times ती बकेट एम्प्टी करावं लागेल त्यामुळे ती टँक कम्प्लिटली रिकामी होईल, एम्प्टी होईल. क्वेश्चन नंबर 4, अ क्यूबाइड शेप क्लोज वॉटर टँक मेजर 3.5 मीटर इन लेंथ, 2.5 मीटर इन ब्रेथ अँड 2 मीटर इन हाईट टू बी कन्स्ट्रक्टेड. What is the cost of constructing a water tank if the cost of tin shed is ₹120 per meter? म्हणजे एक आपल्याला क्यूबाईड आकाराची काय बनवायची आहे, एक वॉटर टँक बनवायची आहे आणि मग ह्या टँकसाठी किती रुपये खर्च येईल आणि ते जो टीन आहे जो पत्र आहे त्याचे रेट काय आहे ₹120, म्हणजे काय करावं लागेल यासाठी किती एकूण हा टीन यूज केला ते काढावं लागेल. ते काढायचं म्हणजे काय करायचं, सरफेस एरिया काढायचा, टोटल सरफेस एरिया काढला, टोटल सरफेस एरिया काढल्यानंतर त्याला 120 मल्टिप्लाय करायचं. मग टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबाइड काय फॉर्म्युला आहे तो 2 (in brackets). आता तो फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेड प्लस ब्रेड इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ, एल असं याप्रमाणे आपण डायरेक्ट व्हॅल्यूज ठेवूयात.
लेंथ इनटू ब्रेड्थ ही लेंथ आहे बघूया तिथे एकदा ही लेंथ ब्रेड्थ आणि ही हाइट सगळ्यांचे युनिट सारखेच आहेत 3.5 इंटू 2.5 प्लस 2.5 इंटू 2 प्लस 2 इंटू 3.5 तो फॉर्मुला लिहिण्यामध्ये आणखी जास्त वेळ जाईल 2 इन ब्रॅकेट आता यांचे मल्टिप्लिकेशन करूयात आता यांचे मल्टिप्लिकेशन 25 5 125 कॅरी 12 25 3 जा 75 75 अँड 12 87 आणि डेसिमल पॉईंट कुठं हे डेसिमल पॉईंट नंतर 1 आणि 2 2 डिजिट्स आहे म्हणजे 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे प्लस 25 2 जा 50 डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे 1 दिला प्लस अँड 2 इंटू 3.5 7.0 ते काय येईल ते 70 येईल 35 इंटू 2 70 7.0 आता याची इथं काय करूयात ॲडिशन करूयात 2 इन ब्रॅकेट हे इथं जर हे 5 7 हे येईल आणि आता इकडे 12 7 प्लस 5 12 12 प्लस 5 12 प्लस 8 20 20.75 इट्स अ मल्टिप्लिकेशन 2 5 जा 10 कॅरी 1 2 7 जा 40 प्लस 1 15 डेसिमल पॉईंट 1 अँड 2 जा 4 41.50 आणि ह्या सर्फेस एरिया कशामध्ये आहे मीटर स्क्वेअर क्युबिक मीटरमध्ये आता काय करायचं आपल्याला त्याची कॉस्ट काढायची आहे काय काढायची कॉस्ट कॉस्टसाठी काय करायचं म्हणजे रेट इंटू टोटल स्क्वेअर मीटर रेट किती आहे 41.50 इंटू 120 इथं आपण हे झिरो देऊयात ठीक आहे 20 घेतले आता फक्त 12 काय करायचं 415 मल्टिप्लाय करायचं 12 5 60 कॅरी 6 12 1 12 12 प्लस 6 18 कॅरी 1 12 4 48 प्लस 1 49 आणि डेसिमल पॉईंटनंतर हे 2 डिजिट येतो 2 डिजिट सोडून देशील डेसिमल पॉईंट दिला म्हणजे काय येईल मग ते अमाऊंट 4980 4980 ऑप्शन नंबर 3 क्वेश्चन नंबर 5 अ सिलेंड्रिकल पाईप इज मेड फ्रॉम अ मेटल शीट ऑफ लेंथ 88 सेंटीमीटर अँड ब्रेड 20 सेंटीमीटर व्हॉट इज द व्हॅल्यूम ऑफ दिस पाईप आता अ सिलेंड्रिकल पाईप आपल्याला बनवायचं आहे कशापासून द सिलेंड्रिकल पाईप इज मेड फ्रॉम मेटल शीट 88 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 20 सेंटीमीटर व्हॉट इज द व्हॅल्यूम ऑफ द पाईप आता व्हॅल्यूम ऑफ द पाईपसाठी आपल्याला काय काढावं लागेल रेडियस अँड हाईट रेडियस अँड हाईट आणि कशाची माहितीवरून काढायची ह्या माहितीवरून इथे एक हिंट दिली बघा द लेंथ ऑफ शीट बिकम्स द सर्कमफरन्स ऑफ द बेस ऑफ द पाईप सर्कमफरन्स ऑफ द बेस ऑफ द पाईप किती मिळेल ती लेंथ ऑफ शीट याच्यावरून मग काय करायचं अगोदर आपल्याला रेडियस आपण काढू शकतो काय काढू शकतो पाईपची रेडियस मग सी इक्वल्स टू काय आहे सर्कमफरन्स 2πr आणि ती किती सांगितली 88 किती सांगितली आहे 88 मग आर इक्वल्स टू 88 इंटू आता हे 2 इथं डिनॉमिनेटरला जाईल आणि हे 7 22 बाय 7 7 वर जाईल आणि 22 खाली येईल 22 खाली येईल 22 2 जा 44 आणि 44 1 जा 44 44 2 जा म्हणजे काय येईल ते 14 रेडियस काय येईल 14 सेंटीमीटर ठीक आहे याची रेडियस 14 सेंटीमीटर आली आता काय काढावं लागेल आपल्याला आता याची जो सिलेंड्रिकल पाईप जो तयार होईल त्याचे काय काढावं लागेल आणखीन हाईट काढावं लागेल आपल्याला व्हॅल्यूम काढण्यासाठी मग ती हाईट कशावर येईल हे तुम्हाला माहीत आहे की ह्या जो टोटल जो मेटल असेल मेटल शीट ते दोघांचा जो सर्फेस एरिया आहे सिलेंड्रिकल जो पाईप असेल त्याचा कर्व सर्फेस एरिया आणि याचा
ते जो शीट आहे त्याचा एरिया हा शीट काय आहे तो रेक्टेंगुलर दिलेला आहे. मग बघा आता इथे घेऊयात कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर का तो साइज सिलेंड्रिकल पाइप इक्वल्स टू एरिया ऑफ शीट. एरिया ऑफ शीट आता सी एस सी कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इक्वल्स टू टू पाय आर एच आणि हा काय लेंथ इंटू ब्रेड म्हणजे 88 × 20. आता इथं कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला एच ची व्हॅल्यू काढायची आहे. एच इक्वल्स टू बघा 88 × 20 हे 2 इथं डिनॉमिनेटरला जाईल. आर आरची व्हॅल्यू इथं 14 आलेली आहे ही इथं डिनॉमिनेटरला जाईल इंटू. आता हे पाय 22/7 तर मग 7 न्यूमरेटरला आणि हे 22 आणि डिनॉमिनेटरला जाईल. आता या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन्स करूयात. 7 × 7 = 14 22 × 22 = 44 44 × 88 जसं आपण आत्ता इथे मागे बघितलं होतं 2 × 2 = 2 × 10 = किती आलं ते 2 × 10 = 20 किती आली हाईट 20. आता आपल्याला काढायचं आहे मग द व्हॅल्यूम ऑफ द पाईप. व्हॅल्यूमचा फॉर्म्युला व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच हे तुम्हाला माहीत आहे. व्हॅल्यूज ठेवूयात 22/7 आर किती आलेला आहे 14 आर स्क्वेअर म्हणजे 14 × 14 × एच एच आहे 20. 7 × 7 = 7 × 2 = आता याच्यामध्ये फक्त काय कॅल्क्युलेशन स्कूप होतात. कॅल्क्युलेशन 22 × 44 × या दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 आणि 14 × 20 आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तो की येतो 0 × 3 × 1 क्यूबिक सेंटीमीटर. क्यूबिक सेंटीमीटर 12,320 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ऑप्शन नंबर काय येईल आपलं इथे बघा 12,320 ऑप्शन नंबर टू. क्वेश्चन नंबर 6 द कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज 204.1 cm² अँड इट्स रेडियस 5 cm. वॉट इज इट्स परपेंडिक्युलर हाईट पाय इक्वल्स टू 3.14 घ्या. आता कर्व सरफेस एरिया ऑफ कोन काय आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इक्वल्स टू पाय आर एल. एल म्हणजे स्लँट हाईट देअरफोर पाय आर एल आणि काय काढायचं आपल्याला व्हॉट इज इट परपेंडिक्युलर हाईट हाईट काढायची आहे. आता एक फिगर बघूयात. ही हा कोन आहे रेडियस आणि ही हाईट. आता ह्या इथं परपेंडिक्युलर असतं. रेडियस इथं 5 आहे रेडियस 5 दिली आहे. आता ह्या फॉर्म्युल्यामधून आपल्याला काय मिळेल इथं स्लँट हाईट मिळेल. या फॉर्म्युल्यामधून काय मिळेल स्लँट हाईट आणि मग या ट्रायंगलमध्ये पायथागोरसचा यूज करून आपल्याला ही हाईट काढायची म्हणजे अगोदर आपल्याला इथं काय काढलं गेलं याच्यामधून स्लँट हाईट आणि नंतर मग हाईट. मग बघूया 22/7 × 5 × L इक्वल्स टू 204.1 पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायला सांगितलं. ठीक आहे आपण एक कन्वर्ट करताना घेऊयात. L इक्वल्स टू बघा आता 204.1 आता 5 आहे तर न्यूमरेटरला आहे ते काय होतील या ठिकाणी डिनॉमिनेटरला जातील आणि या ठिकाणी 3.14 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत ते इथं काय जातील मग डिव्हिजनमध्ये जातील. काय जातील ते डिव्हिजनमध्ये. आता हा डेसिमल पॉईंट आपल्याला कॅन्सल करायचा आहे तर काय करावं लागेल हे याला 100 मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे वर पण 100 मल्टिप्लाय करावं लागेल. इथं 100 मल्टिप्लाय केल्यानंतर एक डेसिमल पॉईंट एक डिजिट आणखीन एक 0 येईल म्हणजे काय येईल वर बघा 20410/5 × 314
ठीक है आता है 5 ने डिवाइड करू 5 1 5 5 4 20 ये 4 0 41 होईल 5 8 41 आणि हे 5 2 जा काय उरेल या ठिकाणावरून इथे घेऊयात वर 4 0 8 2 डिवाइडेड बाय 3 1 4 डिवाइडेड बाय 3 1 4 आणि याचा जर डिव्हिजन केला तर ते आन्सर किती येतं 13 हा डिव्हिजनचा आन्सर किती येतं 13 म्हणजेच आपली इथं एल किती आली आहे 13 आणि आपल्याला काय करायची परपेंडिक्युलर हाईट ही याची काढायची आहे आता हा अलग ट्रँगलमध्ये राईट अँगल ट्रँगल राईट अँगल ट्रँगलमध्ये साईड काय आहेत मग एक 5 आहे आणि हायपोटेन्यूस 13 आहे मग एक 5 साईड असेल एक 13 असेल तर पुढची साईड कोणती असेल मग काय ट्रिपलेट आहे 5 12 13 म्हणजे ही काय असेल 12 एच काय असेल या ठिकाणी एच इक्वल्स टू 12 सेंटीमीटर.